उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भाजपला तंगड्यात तंगड टाकून पाडण्याची सवय आहे. मला विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. तर मी आमदारांना काय मार्गदर्शन करू, मला अनुभव नसल्यानं विरोधक कोंडीत पकडतायत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रांजळ मत व्यक्त केलेलं आहे. राज्यातील सर्व दिग्गज माझ्या टीम मध्ये आहेत, त्यामुळे कॅप्टनला टाय बांधायची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत असं मत मांडलेलं आहे. खरं तर हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि सभागृहात ज्या प्रकारे गदारोळ माजतोय त्यावर आज महाविकास आघाडीची बैठक झाली आणि उद्धव ठाकरे यांनी आता भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भाजपला तंगड्यात तंगड टाकून पाडण्याची सवय आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. तर मला विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव नाही, मी आमदारांना काय मार्गदर्शन करू, मला अनुभव नसल्यानं विरोधक कोंडीत पकडतायत असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. तर राज्यातील सर्व दिग्गज माझ्या टीम मध्ये आहेत, त्यामुळे कॅप्टनला टाय बांधायची गरज नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या या बैठकीत म्हटलेलं आहे. एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भाजपला तंगड्यात तंगड टाकून पाडण्याची सवय आहे. मला विधानसभेच्या कामकाजाचा अनुभव नाही, मी आमदारांना काय मार्गदर्शन करू असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी विचारलेला आहे. तर मला अनुभव नसल्यानं विरोधक कोंडीत पकडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे असं मत व्यक्त केलेलं आहे. राज्यातील सर्व दिग्गज माझ्या टीम मध्ये आहेत, त्यामुळे कॅप्टनला टाय बांधायची गरज नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केलेलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरू झालेलं आहे आणि सभागृहात जो काही गदारोळ माजतो, विरोधक जे काही आक्रमक होतात त्यावर उद्धव ठाकरेंनी आता भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. भाजपला तांगड्यात तंगड टाकून पाडण्याची सवय आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.